आहोत सविस्तर प्राईम टाईम. 50 खोके आणि बोके असं वक्तव्य करणारे अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या निशाण्यावरती आहेत. सातत्यानं खोक्यांवरून आरोप करणारे अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना उद्यापासून मानहानीची नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली आहे. तर विजय शिवतारेंनी दिलेल्या या इशाऱ्याला आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बैल पोळ्याला बैलांवरती 50 खोके होते, त्यांना नोटीस पाठवणार का? 33 देशांना नोटीस देणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिवतारेंना केलेला आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर मानसिक कोल ढळला आणि एखाद्याची स्लिप ऑफ टंग झाली, त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. त्याच्या बाबतीत हा निर्णय आता झालेला आहे की या तिघांवर या बाबतीतल्या केसेस दाखल केल्या जातील. पुढची वक्तव्य अशा प्रकारची केस जोपर्यंत डिस्पोजल होत नाही तोपर्यंत यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी पूर्णपणे रोखण्यासाठी कोर्टाकडून तशा प्रकारचे देखील ऑर्डर आम्ही जे रिलीफ मागू त्याच्यामध्ये त्यांनी निश्चितपणे पुरावे द्यावे. नाही नाही, आता मग आम्ही एकूण 50 खोके बोलतो, पण जनतेत 50 खोके. आता ते जे बैल पोळ्याला दोन बैलांवर 50 खोके होते, ते बैलांवर पण नोटीस पाठवणार आहे का? 33 देशांना ज्यांची गद्दारीची नोंद त्यांची घेतलेली आहे त्यांना पाठवणार आहे का? महाराष्ट्राची जनता जी 50 खोके एकदम ओके हे मी नाही बोलत आहे, जनतेतून आलेले त्यांना घेणार आहे का? गावागावात झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही बोलतात त्यांना आम्ही एवढं महत्व देतच नाही आहे. ते त्यांचं काय घेणं देणं या सगळ्या गद्दारीमध्ये, तर त्याच्यात आहेत का भाग हे त्यांनी पहिलं सांगावं की त्यांना का झोंबले 50 खोके. खोक्यांबाबत वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे अब्दुल सत्तार यांच्या तोंडून वादग्रस्त वक्तव्य केलं गेल्याचं सांगत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून अब्दुल सत्तारांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करण्यात आलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी ही भूमिका मांडली. दोन्ही बाजूंनी संयम बाळगायला पाहिजे असं मतही शिवतारेंनी व्यक्त केलं आहे. त्याला उत्तर त्यांनी देताना त्यांचं स्लिप ऑफ टंग झाली, राग आला. 4 महिने किती दिवस सहन करणार तुम्ही? महाराष्ट्राच्या जनतेनं सगळं पाहतंय, दररोज ऊट सूट, संध्याकाळी दुपारी प्रत्येक भाषणामधून प्रत्येक वक्तव्यामधून खोके खोके. तुम्ही किती बदनाम करणार इतक्या प्रतिष्ठित आमदारांना? की यांनी बदनामी केली आहे की काही सर्वसामान्य कार्यकर्ते त्या आमदारांकडे जात आहेत, बाबा तुम्हाला 50 खोके मिळाले, मला 50 लाख द्या, आपण बातम्या पाहिली असतील, मला वर्गणी द्या 5 लाख. म्हणजे लोकांमध्ये हा संभ्रम होतोय ना, दिशाभूल होते ना, किती घातक चाललंय. कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे, ही ऍक्शनला रिॲक्शन आहे. त्यामुळे तुम्ही मनाला येईल ते बोलत राहा आणि तुम्हाला बाकी आम्ही एकदम सुसंस्कृतपणे बोललं पाहिजे. कुणाची तोरात कोल जाणारच आहे. मला वाटते दोन्ही बाजूंनी संयम जर राखला गेला तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघतील. तर अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या बेतालपणाचा मुद्दा राष्ट्रवादीनं उचलून धरला. पण ज्या राष्ट्रवादीनं आरोप केले त्या राष्ट्रवादीचे नेतेही बेतालपणामध्ये मागं नसल्याचं समोर आलेलं आहे. अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं तब्बल 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. जालन्यामधील रेखा तौर या महिला नेत्यानं हे बक्षीस जाहीर केलं. सुप्रिया सुळेंवर टीका झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणं हे साहजिकच आहे. पण राष्ट्रवादीचे नेतेही आता टीकेची पातळी सोडून बोलू लागलेत. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस जाहीर करणाऱ्या रेखा तौर यांची यातून तालिबानी मानसिकता समोर आलेली आहे. अब्दुल सत्तार जिथं दौऱ्यावर जिथं महाराष्ट्रात फिरतील तिथं त्यांचे कपडे फाडा. जे कपडे फाडेल त्याला 10 लाख रुपये मी बक्षीस देईल. तर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता खुद्द सुप्रिया सुळेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विट करून या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला आवर्जून असं सांगायचं आहे की जर कुणी चुकीचं बोललं असेल आणि त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं हे स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे ती जतन करूयात असं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्याचं कुठलंही समर्थन करणार नाही अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
तर विरोधकांनी पातळी सोडून बोलू नये असंही यावेळी फडणवीस म्हणाले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नसल्याचं म्हटलंय. कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये, ते अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही तरी त्याचा विरोधच करू आणि जसं आमच्याकडच्यांना लागू आहे तसं त्यांच्याकडच्यांना लागू आहे, पण आज मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आणि मला असं वाटतं की कुठेतरी राजकारणामध्ये आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही, ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हे देखील चुकीचं आहे हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूने ही आचारसंहिता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारमधले मंत्री मोदींनी आक्षेपार्ह कुणावरही टीकाटिप्पणी करू नये, साधारण या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे. तर मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा आम्ही सांगायचो की महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने करू नका. त्यामुळं अब्दुल सत्तारांनी केलेलं विधान तर मान्यच नाही आहे, पण यानंतर अशी कृती होणार नाही आणि सर्वांनीच हे पाळलं पाहिजे असं मला वाटतं. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं. मी ते सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती या विषयावर सर्वसामान्य माणूस चिंतित आहे आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून याची आचारसंहिता डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढणं आणि व्यवहारात येईल याचं त्या पक्षाच्या नेत्याने पाहणं हे आवश्यक झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळाकडून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांकडे राष्ट्रवादीकडून तक्रार करण्यात आलेली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातल्या एका संसदेत काम करणाऱ्या महिलेचा अशा पद्धतीने उद्धार करणे हे सर्वच महाराष्ट्रभर आज त्याचा निषेध सर्व लोक सर्व स्तरातील अनेक पक्षातील व्यक्त करत आहेत. आज अशा व्यक्तीने मंत्रिमंडळातून त्यांना बरखास्त करावं, बडतर्फ करावं ही मागणी करण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळे या ठिकाणी राज्यपाल महोदयांना भेटलो. हा विषय माफी मागून संपतच नाही. तुम्ही जर रोज सकाळी एखादी विधान करता आणि नंतर पाहिजे ती संध्याकाळी माफी मागता हे आता महाराष्ट्रात चालणार नाही, महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अशा पद्धतीने आपण माफी मागितली की हे प्रकरण मिटेल हे समजण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी हे सरकार किती आहे, महिलांचा द्वेष हे सरकारमधले मंत्री कसे करतात, कशा पद्धतीनं यांनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या बाबतीत यांचा विचार आहे हे सर्व समोर यायला लागलेलं आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि या चित्रपटात चुकीच्या पद्धतीनं इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. ठिकठिकाणी राष्ट्रवादीनं चित्रपटाविरोधात आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातून प्रेक्षकांना हुसकून लावलं आणि यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मनसेकडून तर ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाच्या फ्री शोचं देखील आयोजन करण्यात आलं. या फ्री शोला ठाणेकरांनी देखील गर्दी केलेली होती. हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. दरम्यान सिनेमात बाजी प्रभूंना शिवरायांवरती तलवार उगारताना दाखवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर बाजी प्रभूंनी कधीही शिवरायांवरती तलवार उगारली नाही, तर सिनेमात या प्रकारची दृश्य कशी काय दाखवू शकता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज लढतायत आणि बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांवर तलवार उगारतायत हे तुम्हाला मान्य आहे की नाही, तुम्ही बघितलंय की नाही? मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हा महाराष्ट्रातल्या कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात असं दाखवलंय? अफजल खानाला मिठीत घेऊन, अफजल खानाने शिवाजीला मिठीत घेऊन त्याच्या मागे सुरा मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर अफजल खानाच्या पोटात हात घालून कोतळा बाहेर काढला, इथे तर म्हणजे मांडीवर झोपून काढताना दाखवलंय, हे कुठल्या इतिहासात आहे? बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, रामदास कदम यांच्या पाठोपाठ मनसेच्या अमेया खोपकरांचीही जीभ घसरली आहे. अमेया खोपकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेटपणे शिवी दिली आहे. अमेया खोपकरांनी ठाण्यात हर हर महादेव सिनेमाच्या शोला हजेरी लावली आणि त्यावेळी त्यांनी अमोल मिटकरींना उल्लेख करून शिवी दिली आहे. मिटकरींनी ठाण्यामध्ये येऊन सिनेमा पाहण्याचं आव्हान दिलेलं होतं, ते स्वीकारल्याचंही खोपकरांनी सांगितलं. पण हे सांगताना त्यांनी मिटकरींना शिवी हसडली आहे. हे सगळं निवडणुकीचे ज्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जातीवाद जातीपात राजकारण करण्याचं घाणेड खेळ आज चाललेला आहे आणि याचा तुम्ही एका तो आमचा एक प्रेक्षक दुर्वे म्हणून मराठी प्रेक्षक त्याच्या कुटुंब त्या कुटुंबाप्रमुखाला त्याच्या परिवारासमोरच्या समोर तुम्ही 10-10, 15-15, 20-20 लोक मारतात. औलादे ते राष्ट्रवादी आले लाज नाही वाटत या लोकांना? एका माणसाला 10-10, 20-20 लोक मारतात. अब्दुल सत्तारांनंतर आता शिंदे पक्षाचे नेते रामदास कदमांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी अनिल परबांवर अर्वाच्या भाषेमध्ये टीका करताना चांगलंच तोंड सुख घेतलं. राज्यात सध्याच्या घडीला अब्दुल सत्तारांच्या खालच्या भाषेतील वक्तव्यानंतर रान पेटलेलं असताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गलिच्छ भाषा वापरून आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या डोकेदुखीत वाढ केलेली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. राज्यातील नेत्यांची शिवराळ भाषा वापरायची स्पर्धा, सत्तांतरानंतर आता रामदास कदमांचीही जीभ घसरली. परबांवर अर्वाच्य भाषेत टीका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अर्वाच्य भाषेचा वापर वाढला असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय. शिवराळ भाषा वापरण्यात शिंदे गटातील नेत्यांची जणू स्पर्धा सुरू झालीय का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री तसंच नेत्यांचे काही वाचाळ विधानं थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान ताजं असताना आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची सुद्धा जीभ घसरली आहे. उद्धवजी बाजूला लागतात ना, हे बाजूला लागतात उद्धवजी ना, मग ते अनिल परब आहे, सुभाष देसाई आहे, कांता होणार कानात बोलणारा, त्यानंतर विनायक बाबूत आहे, हे अशी दोन चार माणसं अशीच लागतात त्यांना, अशीच लागतात उद्धवजीला. आणि हे तोपर्यंत बाजूला जात नाही ना तोपर्यंत काही उद्धवजींचा खरं नाही असं म्हणा. शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम म्हणाले की अनिल परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला हवं, त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होतोय हेच मला कळत नाही. अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, तसंच यापूर्वी रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचाही एकेरी उल्लेख करत टीका केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रामुख्यानं शिंदे ठाकरे पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू असताना या दोन्ही पक्षाचे समर्थक भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आरोप प्रत्यारोप तथा कलगीतुरा हल्ली रंगू लागलाय. मात्र आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय अशी वक्तव्य भविष्यात कुणाकडूनही केली जाऊ नयेत अशी तमाम जनतेची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. एकनाथ शिंदे गटानं येथील ठाकरे गट फोडला आणि या भागातील युवा सेनेचे 7 जिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकारी आज बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवा सेनेला सुरुंग लावण्याचं काम केलेलं आहे. हे युवक जे आहेत आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरती गेल्या 3 महिन्यामध्ये ज्या प्रकारे निर्णय जे आहेत या सरकारने घेतलेले आहेत त्या सरकारच्या निर्णयांवरती प्रभावित होऊन आणि ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करतात दिवस रात्र ह्याच्यावरती प्रभावित होऊन जे आहेत आज हे मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे तर मेन पदाधिकारी आहेत. येणाऱ्या संख्या काळामध्ये
भरपूर असे पदाधिकारी, हे फक्त आपण वरचे पदाधिकारी या ठिकाणी आज प्रवेश करून घेतलेत, तर येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते अनेक पदाधिकारी जे आहेत हे प्रवेश करतील आणि त्यांना जे अपेक्षित आहे काम ते नक्कीच या सरकारच्या माध्यमाने आम्ही करणार आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल झाली आहे आणि या यात्रेत राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार आहेत. 11 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे हे नांदेडच्या सभेत राहुल गांधींसोबत येणार असल्याची माहिती स्वतः आदित्य ठाकरेंनी News18 लोकमतला दिली आहे. एकीकडे तुमचा दौरा सुरू आहे, दुसरीकडे राहुल गांधींचा दौरा सुरू आहे त्यांच्या भारत जोडो यात्रेला. तुम्ही मला तुम्ही 11 तारखेच्या आसपास त्यांच्याकडे त्यांच्यासोबत जाणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका केली आहे. भारत जोडो यात्रा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायजॅक केलेली असल्याचंही त्यांनी म्हटलं. या भारत जोडोत राज्यातील काँग्रेस नेते त्यांच्या मुलांना प्रमोट करत असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलं आणि याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. मतांसाठी उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रा मातोश्रीपर्यंतही नेतील असं टीकास्त्र बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर सोडलंय. नाही, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जी भारत जोडो यात्राला गेले तर काही नवल नाही आहे. हे 2.5 वर्षापूर्वीच गेले आहे. 2.5 वर्षापूर्वीच शरद पवार साहेबाच्या जादू टोण्यामध्ये ते अटकले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार हे उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्षापूर्वी स्वीकारले आहे. त्यामुळं ते भारत जोडो यात्रा घेतली काय आणि राहुल गांधीजींना घरी बसून चहापाणी घेतला काय आणि रात्रीचं जेवण घेतलं काय आणि भारत जोडो यात्रा मातोश्रीवरही गेली काय, तरी काही फरक पडत नाही. मला वाटतं ते काहीही करू शकतात. मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरेजी काहीही करू शकतात असा आमचा अंदाज आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीमधले अनेक आश्चर्यजनक प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि आपणही आश्चर्य कराल हे झालं कसं. आणि त्यामुळं आपल्याला 2024ची वाट बघा. मूळ गाभा असलेला शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाराज आहे आणि त्यामुळं प्रचंड प्रवेशाचं त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र दिसेल. महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुद्वाऱ्यात पोहोचले. गुरुनानक जयंती निमित्तानं त्यांनी नांदेड जिल्ह्यातील गुरुद्वारा यादगार बाबा जोरावर्ती सिंग फतेह सिंग इथे पोहोचून प्रार्थना केली. यावेळी राहुल गांधी शिखांच्या पारंपरिक वेशात दिसून आले. यावेळी राहुल गांधींनी भगवा फेटाई परिधान केला होता आणि त्यानंतर संध्याकाळी यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी कपाळाला भस्म आणि टिळा लावलेलेही पाहायला मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आलेली आहे आणि आज सकाळी वन्नाळी इथून या यात्रेला सुरुवातही झाली. दुपारी विश्रांतीनंतर खतगाव फाटा इथून पुन्हा या यात्रेला सुरुवात झाली आहे. शंकरनगर रामतीर्थ इथे या यात्रेचा मुक्काम आहे आणि या यात्रेत मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ही यात्रा पुढील 14 दिवस महाराष्ट्रामध्ये मुक्कामी असणार आहे आणि यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि लोकसभांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. तीन हजार 600 किलोमीटर की यात्रा है. तमिलनाडु में कन्याकुमारी में शुरू किया. 60 दिन हो गए हैं. मैं आपको बता रहा हूं, ऐसा लग रहा है कि आज सुबह हमने शुरुआत की. अजीब सी बात है. हमारे यात्री, उनसे आप पूछो, किसी को समझ नहीं आ रही बात. 25-25 किलोमीटर हर रोज चलते हैं. 60 दिन से चल रहे हैं. अभी मैं भाषण दे रहा हूं, ऐसा लग रहा है कि 15 मिनट पहले मैंने शुरू किया. मध्य प्रदेश दौऱ्यावरती असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खराब रस्त्यांबद्दल जनतेची माफी मागितली आहे. 400 कोटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 63 किलोमीटरच्या 2-लेन रस्त्यावरील कामाबाबत मी समाधानी नाही असं गडकरींनी म्हटलंय. त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देत जुनं काम दुरुस्त करून आणि नवीन निविदा मागवत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही गडकरींनी यावेळी दिले. आतापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफ करा असं देखील गडकरी म्हणालेत.
आपका जो मंडला से जबलपुर रोड है उसमें बरेला से मंडला ये 400 करोड़ का 63 किलोमीटर टू लेन पेव शोल्डर का जो काम हो रहा है उससे मैं संतुष्ट नहीं हूं। अब प्रॉब्लम यह है बहुत सी दिक्कतें आई है और बहुत सी बार आपको तकलीफ हो रही है। आज मैं यहां आने के पहले ही मेरी अधिकारियों से बातचीत हुई है, उसको जितना काम बाकी है उससे म्यूचुअल कंसेंट से बात करके वो सस्पेंड कर दो, पुराने काम को रिपेयर करो, नया टेंडर निकालो और जल्दी ये रोड अच्छा पूरा करके दो, ये मैंने उनको आदेश दिया। अभी तक इसके लिए आपको जो तकलीफ हुई है उसके लिए मैं क्षमा मांगता हूं। सलग 2 वर्ष कोरोना संकटामुळे बंद पडलेल्या घोडे बाजाराची सुरुवात अकलूज मधून झाली आहे। अश्वांचे अनोखे नखरे आणि ऐट पुन्हा एकदा अकलूजच्या घोडे बाजारात पाहायला मिळते आहे। अकलूज घोडे बाजारामध्ये 68 इंच उंच आणि धिप्पाड असा सलमान सध्या सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलाय। देशातील सर्वात मोठा अश्व म्हणून चॅम्पियनशिप जिंकणारा 6 वर्षांच्या हत्ती घोड्याचा हा बछडा असून केवळ 2 वर्षांच्या मानानं देशातील हा सर्वात मोठा बछडा म्हणून ओळखला जातोय। पंजाब जातीच्या या सलमानची किंमत आत्ताच 51 लाख रुपये असून याला पाहण्यासाठी भले भले अश्व शौकीन येऊन जात आहेत आणि पंजाब जातीचे वडील आणि मारवाड जातीची आई असलेल्या या सलमानच्या अंगावर अनेक सुलक्षणं असल्याचं अश्व मालकही सांगतात। आसियत 68 हर्ट है, इसका बाप है हाथी जो हिंदुस्तान चैंपियन है, वो है इसका बाप। तो इसकी जो खूबसूरती है इसकी दैनी आँख पर काजल है, जब माँ का जन्म बच्चा देता है तो वो लगा देती है काजल, वो दैने में लगाती है, नीचे होंठ के नीचे है तिल का निशान है, इसके दोमन भौरी है। और इसकी खूबसूरती क्या है कि आप किसी को बच्चे को चढ़ाने कुछ नहीं बोलता, ये किधर से भी छू सकते हैं, ये लात नहीं मार सकता कभी जीवन में भी,